नमस्कार, जामखेड टाइमच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील सर्वात मोठी बातमी। जामखेडमध्ये सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधिताचा उद्रेक सुरू असून रविवारी पुन्हा एकदा 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। कोरोनाबाधितामध्ये शहरातील 5 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे। खाजगी लॅबच्या अहवालात वकिलासह कुटुंबातील 3 जण निघाले कोरोनाबाधित। जामखेडची अर्ध्या शतकाकडे वाटचाल, पाहूयात याबाबतची सविस्तर वत। जामखेड शहरासह तालुक्यात बुधवारपासून कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे। जामखेड तालुक्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे खाते उघडले आहे। रविवारी 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। यामध्ये खाजगी लॅबच्या अहवालात जामखेड शहरातील एका वकिलासह कुटुंबातील 3 जण अशा चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे। कोरोनाबाधितामध्ये एका 5 वर्षीची मुलीचा समावेश आहे। यामुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। रविवारी जामखेड तालुका आरोग्य विभागाने तब्बल 52 जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या आहेत। सातेपळ गावातील 5 जण तर खराडा येथील 1 जण असे 6 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे। 46 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत। निगेटिव्ह अहवालात साखतमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा समावेश आहे। दरम्यान सातेपळ येथील कोरोनाबाधितापैकी काही जण हे काही दिवसापूर्वी एका रुग्णाला भेटण्यास गेले होते। सदर रुग्ण मयत झाल्याने तेथेच होते। तेथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी दिली। जामखेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 46 झाली आहे। यामध्ये मागील 2 दिवसात 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे। रविवारी 7 वाजेपर्यंत तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 झाली आहे अशी माहिती तहसीलदार विशाल नायकोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स।